शेतकरी म्हणतेच आहे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी गणेश पाटील, कृषी विभाग बार्शी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. खरीप हंगाम 2023 अंतर्गत सोयाबीन पिकाचं 25% पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील सोयाबीनचा पीक विमा 25% अग्रिम रक्कम जमासुद्धा झालेला आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांचं जी 25% पीक विमा अग्रिम रक्कम आहे ती 2023 अखेरपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं पीक विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये 25% विमा अग्रिम रक्कम पाठवलेली आहे ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असलेलेच बँक खाते आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं पीक विमा अग्रिमाची रक्कम जी आहे ती आधार कार्ड सी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे, त्या अशाच बँक अकाउंटमध्ये जमा झालेल्याची खात्री करून घ्यावी. धन्यवाद.